आजही 24 तास एक पाऊल पुढे। दिनेश, पक्षप्रमुख पद स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंची ही पहिलीच जाहीर सभा आहे आणि त्यामुळे ग्लॅमर देखील आहे या सभेला, तसंच शिवसेनेच्या नेत्यांसमोर एक आव्हान असणार आहे शक्ती प्रदर्शन करण्याचं, काय सांगाल? सध्या मी जालना क्रीडा संकुलामध्ये उभा आहे। शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांची पहिली राजकीय सभा जालन्यामध्ये होते आहे। त्यानिमित्तानं या ठिकाणी शिवसेना नेते आणि शिवसैनिकांची जोरदार तयारी सुरू झालेली आहे। आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत। राऊत साहेब, हे पहिलं उद्धव ठाकरेंचं शिवसेना पक्षप्रमुख म्हणून राजकीय शक्ती प्रदर्शन असणार आहे। कुठले मुद्दे या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून मांडले जाण्याची शक्यता आहे? सगळ्यात पहिलं हे राजकीय शक्ती प्रदर्शन नाही, हा मराठवाड्यातील जनतेचा आक्रोश सरकारच्या कानाचे पडदे फाडून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे। ज्या प्रकारे सरकार निर्घृणपणे निर्ढावलेल्या पद्धतीनं काम करते दुष्काळाच्या प्रश्नावर, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। सरकार आज महाराष्ट्रात आहे की नाही हे शोधावं लागेल, विशेषतः मराठवाड्यातील जनतेला। जालन्यात सभा आहे, या जालन्यातल्या सभेचा अर्थ असा आहे की आता तरी जाल ना काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनो, आता तरी जाल ना, अशा प्रकारची भूमिका या जालन्यातल्या भीषण दुष्काळात घेणं गरजेचं आहे। आणि आज संपूर्ण मराठवाड्यातून लाखो दुष्काळग्रस्त शेतकरी जनता इथे उपस्थित राहणार आहे, याला आम्ही शक्ती प्रदर्शन म्हणत नाही, तर जनतेचा दुष्काळग्रस्त जनतेचा आक्रोश आज उद्धव ठाकरे सरकारपर्यंत पोचवतील। आणि तुम्ही पहा की सरकार जर अस्तित्वात असतं तर जिल्ह्यातल्या गावागावातून लोकांचं स्थलांतर झालं नसतं, जनावरांच्या चारा छावण्या फक्त नावाला उघडल्या, त्या चाऱ्यामध्ये भ्रष्टाचार, लालू यादवने चारा खाल्ला इथेही चाराच खात आहे, लाखो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार चारा घोटाळ्यात सुरू आहे इथे आत्तासुद्धा, पाणी नाही लोकांना, गरोदर महिला 3-3 मैल चालत जातात पाण्यासाठी, सरकारला दिसत नाही। तुमचे मंत्री आहेत, तुमचे आमदार आहेत, तुमच्या इकडे डिव्हिजनल ऑफिस आहे आणि तुम्ही नुसत्या घोषणा करताय। शरद पवार साहेबांनी सांगितलं परवा की इतिहासातला भयंकर दुष्काळ हा मराठवाड्यातला आम्ही पाहतोय, पण आम्ही असं म्हणतो इतिहासातले अत्यंत निर्घृण राज्यकर्त्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत आणि आज त्यांना घालवण्याची गरज आहे, तोपर्यंत दुष्काळग्रस्तांचे आश्रू पुसले जाणार नाही। साहेब, एक महत्वाचा मुद्दा आहे की शिवसेना प्रमुखांचं निधन झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे सूत्र आलेली आहेत, त्यांची निवड झालेली आहे या पदावर, त्या दृष्टीनं ही त्यांच्यासाठी ही पहिली सभा आहे, हे वलय पक्षप्रमुख म्हणून या सभेला उद्धव ठाकरेंचं मार्गदर्शन, हेही वलय या सभेला आहे? नक्कीच, शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून या पुढले आपल्या कामाची कार्याची दिशा काय असेल हे दाखवण्यासुद्धा हा आमचा प्रयत्न आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सातत्यानं राज्यातील दुःखितांचे शोषण, दिनेश एक महत्वाचा मुद्दा आहे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी जो सेतू बांधण्याचा प्रयत्न मुलाखतीतून केला होता संजय राऊत यांनी, त्या संदर्भात त्यांना नेमकं काय वाटतं, आज उद्धव ठाकरे बोलू शकतात त्या संदर्भात? राऊत साहेब, असाही एक मुद्दा आहे की उद्धव ठाकरे यांनी सामनात दिलेल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापुढे मैत्रीचा हात दिलेला आहे, त्यावर आज जाहीर भाषणात उद्धव ठाकरे काही बोलू शकतील अशी काही शक्यता आहे? आजचा जो सभेचा विषय आहे ना, हा राजकीय विषय नाही, हा दुष्काळांचा प्रश्नाचा मराठवाड्यातील जनतेच्या आक्रोशाचा विषय आहे। त्याच्यामध्ये तुमचा विषय येणं, तुम्ही जो म्हणताय तो येणं शक्यच नाही, कारण आज फक्त आम्हाला वेदना लोकांची मांडायची आहे सरकारसमोर, राजकारण किंवा निवडणुका हे आमचं ध्येय नाही। तरी एक मुद्दा असू शकतो की एकत्र जर शिवसेना मनसे भाजप हे जे महायुती म्हणून जे एकत्र आले, तर जे आता सरकार सध्या राज्यात आहे त्याला घालवण्यासाठी एक रणनीती किंवा एक एकजूट जी आहे ती भक्कम होऊ शकते, या दृष्टीने काही राज ठाकरेंना आवाहन होऊ शकतं? याकडे इतकंच सांगेन, लोकांच्या प्रश्नावर लढण्यासाठी शिवसेनेचा भीमटोला सध्या पुरेसा आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।